नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला सतीश पाटील ऑफिशियल या दादांच्या संदर्भात काही बोलायचं आहे तर आज त्यांनी एक लाईव्ह घेतली पहा पाच सहा मिनिटाचीच घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शिवे देणाऱ्याविरुद्ध एक आज दुसरी कंप्लेंट त्यांनी केलेली आहे आणि त्या ताईंचं नाव पण त्यांनी सांगितलेलं आहे जान्हवीताई असं त्यांचं चॅनलचं नाव पण आहे आणि बिंदास जान्हवी वगैरे काहीतरी तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जान्हवी ताई आहेत त्यांचा ॲड्रेस वगैरे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे तर मला एक असं वाटत आहे की आता भरपूर काही प्रकरण वाढतच चाललेलं आहे सर्वांनी मिटून घ्यायचं आहे किंवा जे कोणी शिव्या पण देत असेल प्लीज शिव्या देऊ नका नको त्या फंदात पडू नका होतं काय माहिती का आपण स्वतःची बदनामी होते समोरच्याची तर होतीच होते परंतु आपलीही बदनामी होते तर अशाच सतीदादांचं म्हणणं आहे की मी आता कुठल्याही प्रश्नाला कुणाच्याही लाईव्हला वी व्हिडिओला उत्तर देत बसणार नाही मी आता डायरेक्टच त्यांच्यावरती कंप्लेंट करत जाणार आहे त्यामुळं त्यांनी काल एक कंप्लेंट केलेली होती आणि आज पण एक केलेली आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्हिडिओ सॉरी लाईव्ह पण घेतलेली आहे आणि तिथे जाऊनच सगळ्या गोष्टी आपल्यासमोर शेअर केलेल्या आहेत तर मला एक सांगायचं आहे की म्हणजे मला असं एक वाटत आहे माझ्या मनातून की खरंच हे हा जो काही प्रकार चालू आहे कंप्लेन कंप्लेंट भांडण भांडण वगैरे सगळं काही तर प्लीज हे थांबायला पाहिजे जेणेकरून याचा सगळ्यांचा त्रास हा आपल्या फॅमिलीवरती होतो आणि कुठेतरी हे थांबलंच पाहिजे त्यामुळे प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे या कारवाई भानगडी वगैरे करण्या करण्यापेक्षा आपण शिव्या देऊन आपल्याला काय भेटणार आहे बदनामी किंवा आपल्याला कंप्लेंट होईल या गोष्टी तर आपण कुठेतरी लांब राहिलं पाहिजे आणि प्लीज आपण काळजी घेऊन कुणालाही कुणाचं मन नाही दुखवायचं कुणाला शिव्या नाही द्यायच्या आणि प्लीज कुठेतरी भांडण मिटेल असं काहीतरी प्रयत्न करूया पण पाहूया आता पुढे काय होते त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणारच आहेत फक्त माझं जे वैयक्तिक मत होतं त्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद